कोल्हापूर मध्ये सुटलेला आहे थंडगार वारा. कोल्हापूर मध्ये सुटलेला आहे थंडगार वारा. 12 तारखेला वाजवून टाका काँग्रेसचे 12. देवेंद्रजी, चंद्रकांत दादा आणि मी आलोय तुमच्या दारा. देवेंद्रजी, चंद्रकांत दादा आणि मी आलोय तुमच्या दारा. नरेंद्र मोदी जिंदाबादचा द्या तुम्ही नारा. तुमचं करण्यासाठी ही निवडून येणार सत्यजीत. नरेंद्र मोदींचं पाहून स्मित. करूया नानांची जीत. नानांना देऊया आपण साथ. नानांना देऊया आपण साथ. पराभूत करूया काँग्रेसचा हात. महाविकास आघाडीवर करूया आपण मात. महाविकास आघाडीवर करूया आपण मात. आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजींना देऊया आपण साथ. तर आज कोल्हापूरमध्ये माननीय माजी मुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही जाहीर सभा होत आहे. आणि ज्यांनी सत्यजीतला निवडून आणण्याचा केलेला आहे वादा, ज्यांनी सत्यजीतला निवडून आणण्याचा केला आहे वादा, ते तर स्टेजवर बसलेले आहे चंद्रकांत दादा. ज्यांना आता करायची आहेत काँग्रेसची बंद कवाडे, जे आता करणार आहेत कोल्हापूरमध्ये काँग्रेसची बंद कवाडे, ते आता आमच्यासोबत आलेले आहेत प्रकाश आवाडे. आता तिकडं अजिबात राहणार नाही ही पोरे. आता तिकडे अजिबात राहणार नाही तरुण पोरे, कारण आता आमच्यासोबत आहेत विनय पोरे. तर या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. प्रवीण दरेकरीत आलेले आहेत. आमचे मुन्ना महाडिक, धनंजय महाडिक इथं आलेले आहेत. त्यांनी अत्यंत चांगला इतिहास या ठिकाणी मांडलेला आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर, सदाभाऊ खोत आहेत, चित्रा वाघ आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, आमचे आरपीआयचे शहाजी कांबळे आहेत, उत्तम कांबळे आहेत. या ठिकाणी समरजीत राजे आहेत, प्रसाद लाड आहेत, अशा अनेक मान्यवर मंचकावर उपस्थित आहेत. आणि ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे. उत्तर कोल्हापूरच्या निवडणुकीला जर उत्तर द्यायचं असेल तर भाजपचा या ठिकाणी भगवा फडकलाच पाहिजे. आणि आता भगव्याबरोबर आलेला आहे निळा. भगव्यासोबत आलेला आहे निळा आणि काँग्रेसच्या पोटात उठलेला आहे गोळा. तर आता बीजेपी सोबत रिपब्लिकन पक्ष आहे, नरेंद्र मोदींच्या सोबत रिपब्लिकन पक्ष आहे, आमचा दलित समाज, बौद्ध समाज हा तुमच्या सोबत आहे. नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी सत्तेवर आहेत.
दलितांच्या आदिवासींच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी ते सत्तेवर आहेत, पण हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे हे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आहे। एक साथ आ गई है काँग्रेस राष्ट्रवादी और शिवसेना, एक साथ आ गई है काँग्रेस राष्ट्रवादी और शिवसेना। काँग्रेस को चुनकर मत देना, काँग्रेस के साथ अब तुम मत जाना, कांग्रेस के साथ अब तुम मत जाना, क्योंकि विधानसभा में जाने वाले हमारे नाना। तर या निवडणुकीमध्ये माननीय नरेंद्र मोदी यांनी फार मोठी कामं केलेली आहेत, कोरोनाच्या काळामध्ये मोठी कामं केलेली आहेत। सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास आत्मनिर्भर भारत अनेक योजना, जवळजवळ बँकेमध्ये अकाउंट खुलण्याचे जवळजवळ आकडे 45 कोटी आहेत। गोरगरीब माणसाचे अकाउंट बँकेमध्ये उघडण्याच्यासाठी त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि कधी बँकेचा दरवाजा न पाहिलेल्या लोकांचे अकाउंट उघडण्यात आले 45 कोटी लोकांचे। जवळजवळ 8 कोटी लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे, जवळजवळ 3 कोटीपेक्षा जास्त लोकांना घरं मिळालेली आहेत पक्की, जवळजवळ 32 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं कर्ज मिळालेलं आहे। अनेक प्रश्न जे आहेत अनेक प्रश्न यांच्या काळामध्ये सोडवण्यात आलेले आहेत। माझ्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचं बजेट या वर्षीचं 1,42,334 कोटीचं आहे, 1,42,334 कोटी। काँग्रेसच्या काळामध्ये 5,25,000 कोटी असायचं, युपीएच्या काळामध्ये अशा पद्धतीचं छोटं छोटं बजेट असायचं, पण सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर सोपवलेली आहे। याच काँग्रेसनी 2 वेळेला बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं होतं। बाबासाहेब आंबेडकरांना हरवणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीमध्ये धूळ चारण्याचं काम आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे। आपण जागृत असणारे लोक आहोत, शाहूंच्या नगरीमध्ये राहणारे लोक आहोत। राजेश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली, बाबासाहेब आंबेडकर युरोपमध्ये शिक्षणासाठी गेले, राजेश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं सगळ्या जातींना, मराठा समाजाला, दलित समाजाला, मुस्लिम समाजाला, आणि शाहू राजांच्या या भूमीमध्ये आपण सगळेजण आहोत। त्यामुळे माझा जो रिपब्लिकन पक्ष आहे, या रिपब्लिकन पक्ष सत्तेची तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे। माझा पक्ष हा रिपब्लिकन पक्ष नरेंद्र मोदींच्या सोबत आहे, माझा रिपब्लिकन पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे, आणि शिवसेनेने मात्र घात केला। मॅन्डेट मिळालं होतं भाजप शिवसेना आरपीआयने एकत्र येऊन सरकार बनवण्याचं, पण शिवसेनेने मात्र धोका दिला, आणि ज्या शिवसेनेने आम्हाला धोका दिला त्यांचा खोका केल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही। अशा पद्धतीचा शब्द ते दिला नव्हता। नरेंद्र मोदीजी सगळ्या सभेत सांगायचे, मी त्या सभेत असायचो, दिल्लीमध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र शिवसेनेच्या समोर सांगायचे। त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही मुख्यमंत्री पद, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भगव्याच्या बाजूनं सातत्यानं भूमिका मांडली, शिवशक्ती भीमशक्तीचा विचार आपण सोडलात, धोका दिलात आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला, ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये बाळासाहेब लढले त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने तुम्ही गेलात मुख्यमंत्री पदासाठी, थू तुमच्या या निर्णयावर। मुख्यमंत्री पद तुम्हाला मिळालं, परंतु मुख्यमंत्री पद मिळून काही उपयोग नाही आहे, दोघांच्या चकाट्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात, तुम्ही बाहेर या, यायचं असेल तर बाहेर या, नाही तर तिथंच राहा, तिथंच राहा। हे दोघांनी तुम्हाला एकदम असं केलेलं आहे की तुम्ही काय तिकडून आता लवकर बाहेर पडत नाही, आणि आम्हालाही काय आता आवश्यकता नाही, आता बीजेपी आणि आरपीआय आम्ही सगळे एकत्र आहोत,
माझा पक्ष तुमच्या सोबत आहे, ज्यांच्या बाजूला माझा पक्ष जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी तुमच्या सोबत आहे। 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे, पण तुम्हाला मी इकडे मुख्यमंत्री करतो पण मला दिल्लीला कॅबिनेट मंत्री पद मिळालं पाहिजे। हां ठीक आहे, तर म्हणजे मी कॅबिनेट काय आणि काय, मी मंत्री आहे, नरेंद्र मोदींच्या सोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत, मला जे मिळतं त्यामध्ये मी समाधानी असतो आणि माझ्या समाजाचे काही लोक म्हणतात माझ्यावर टीका करणारे हे मंत्रिपदासाठी तिकडे जातात, मी मंत्रिपदासाठी जात नाही, पण मला मंत्रिपद मिळतं त्याला मी काय करू। तर मी ज्या ठिकाणी जातो त्यांना सत्ता मिळते, तुमच्यासोबत होतो आम्ही मी काही दिवस, त्यामुळं ही जी सभा आहे ही सभा सत्यजित नानांना कदमना निवडून देण्यासाठी आहे, ही सभा आपली अस्मिता टिकवण्यासाठी आहे। माझ्या दलित समाजाला बौद्ध समाजाला आव्हान आहे की नरेंद्र मोदींच्या सोबत तुम्ही राहिलं पाहिजे। आपल्या समाजाचं कल्याण करायचं असेल तर काँग्रेसच्या वर विश्वास ठेवू नका, काँग्रेसवाल्यांनी धोका दिलेला आहे, मला मंत्री केलं नाही, मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यांच्यासोबत असताना मंत्री केलं नाही तिकडं राहायचं कशाला मग तिकडं। 2004 ते 2009 मध्ये पंढरपूरमध्ये मी निवडून आलो, मला काय मंत्री केलं नाही, ते बोलले तुम्ही एकटेच आहात, अरे मी बोलू मी निवडणुकीच्या अगोदर मी तुमच्यासोबत होतो आणि एकटा कसा काय, तुम्ही एकटेच आहात, तुम्ही एकटेच आहात निवडून आलेले तुम्ही, तर अशा पद्धतीनं ठीक आहे। तर मला मंत्रीपदी दिला नाही, मला शिर्डीमध्ये नेलं आणि मला तिकडे हरवलं, पवार साहेब म्हणाले की सर तुम्ही फार नशीबवान आहात, मी विचार कसे काय, तर तुम्हाला साहेबाबांचा आशीर्वाद मिळणार आहे, पवार साहेबांच्या घरावर जो हल्ला झाला तो होता कामा नाही, अशा पद्धतीनं कोणी करता कामा नाही, पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, कोणत्याही नेत्याच्या घरावर अशा पद्धतीनं करणं योग्य नाही, पण मी ट्रान्सपोर्ट खात्याचा मंत्री असताना कधी अशी मागणी झाली नाही। मी ट्रान्सपोर्ट खात्याचा मंत्री होतो, वाहतूक खात्याचा मंत्री होतो, जेवढे यांच्या सरकारच्या यांच्या आताच्या काळामध्ये त्यांना पगार मिळत नाही आहे ते सगळे उपाशी मारायला लागलेत आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की विलीनीकरण करा, तुम्ही ऐकलं पाहिजे। आणि माननीय शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याला माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार जबाबदार आहे, पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं, पोलीसवाले काय झोपा काढत होते का, पोलीसवाल्यांना कळणं अत्यंत आवश्यक होतं, त्यांनी त्यांना तिकडे बाहेर अडवायला पाहिजे होतं। त्यामुळे माझं राष्ट्रवादीला विनंती आहे की त्यांनी आता शिवसेनेसोबत राहू नये, त्यांनी कुठं जावं, यावं आमच्याकडं, आम्ही आहोत, आम्ही वाटत बघतोय आम्ही, त्यामुळे ठीक आहे। तर मी काय आपला जास्त वेळ घेत नाही, माननीय देवेंद्रजींना बोलायचं आहे आणि ही जी जागा आहे ती आपल्याला कसल्याही परिस्थितीत निवडून आणायची आहे। माझा रिपब्लिकन पक्ष हा तुमच्या पाठीशी सत्यजीतजी आणि तुम्ही सत्याची जीत या ठिकाणी होणार आहे, तुमचं नावही सत्यजीत आहे, तुमचं नाव कदम आहे, तुम्ही नाना आहात, लेकिन जरूर चुनकर आएगी नाना, जरूर चुनकर आएगी नाना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।